हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू रुपालीस किचन। आज आपण एकदम मसालेदार आणि झणझणीत असा अंडा मसाला बनवणार आहोत, जो एकदम ढाबा स्टाईलमध्ये जसं आपण ढाब्यावर खातो त्या पद्धतीने आपण बनवणार आहोत। तर चला मग बघू रेसिपी। पहिलं आपण वाटण तयार करून घेऊ। त्यासाठी मी मिक्सरचं छोटं जार घेतलं आहे आणि त्यामध्ये 10 ते 12 लसूणच्या पाकळ्या, 1 इंच अद्रक बारीक कापून घेतले। मी 4 ते 5 घेतले आहेत, जे कमी तिखट आणि जरा जास्त तिखट आहेत मिक्स घेतले आहेत। आणि 1 वाटी कोथिंबीर घेतली आहे स्वच्छ धुवून, ती आपण थोडं पाणी घालून मिक्सरमध्ये पेस्ट करून घेऊ। बघू शकता पेस्ट करून घेतली आहे ती, मी काढून घेते। आता आपण टमॅटोची प्युरी करू। इथे मी 2 मोठे टमॅटो मीडियम आकाराने कापून घेतले आहेत, आता आपण त्याची पेस्ट करून घेऊ। आणि इथे मी 4 अंडे बॉईल करून मधून कट केलेले आहे, आता आपण त्यांना फ्राय करू। फ्राय करण्यासाठी मी इथे एक पॅन घेतले, त्यामध्ये 1 चमचा बटर आणि 1 चमचा तेल घेतलं आहे। गॅसचा फ्लेम लो ठेवायचा आहे आणि लो फ्लेमवर बटर मेल्ट होऊ देऊया। आता आपण त्यामध्ये 1/2 चमचा काश्मीरी मिरची पावडर, 1/2 चमचा हल्दी पावडर असं आपण चमच्याने मिक्स करून घेऊ असं बटरमध्ये। बघू शकता छान असा कलर आलाय मसाल्यांना। आता आपण जे अंडे कट करून घेतले आहेत ते आपण त्यामध्ये 1-1 करून ठेवू। अशा पद्धतीने आपण 1-1 करून असं ठेवून देऊ। बघू शकता मी असे व्यवस्थित सर्व अंडे ठेवलेले आहेत। आता आपण वरून थोडंसं मीठ घालू, म्हणजे अंड्यांना आतून पण मीठ लागेल। आता 2 मिनिटानंतर आपण ते असे परतून घेऊ, म्हणजे दुसऱ्या साईडला पण मसाला व्यवस्थित लागेल। बघू शकता अंड्यांना मसाला लागल्यावर अंडी किती छान वाटतात। असं लो फ्लेमवर 1-5 मिनिटं दोन्ही साईडने परतून घ्यायचे आहेत। बघू शकता 5 मिनिटं झालेली आहेत। आता मी गॅसचा फ्लेम बंद करून अंडी काढून घेते। अंड्यांना छान असा कलर आला आहे। आता आपण मसाला बनवून घेऊ। मसाला बनवण्यासाठी मी इथे एक पॅन घेतलं आहे, त्यामध्ये 4 टेबलस्पून ऑइल लो फ्लेमवर गरम व्हायला ठेवलं आहे। आणि इथे मी बारीक चॉप करून 1 मोठा कांदा घेतला आहे, तो आपण गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घेऊ। बघू शकता कलर चेंज झाला आहे असं मी 5 मिनिटं फ्राय केलं। आता आपण इथे जी हिरवी पेस्ट करून घेतलेली होती ती घालू आणि व्यवस्थित तेलावर त्याला परतून घेऊ। जे पेस्टमध्ये पाणी आहे ते सुकेपर्यंत आपल्याला फ्राय करायचं आहे। बघू शकता पाणी सुकलेलं आहे। आणि आता आपण त्यामध्ये टमॅटो प्युरी जी करून घेतली ती करून घेऊ। टमॅटो कच्चा होता त्यामुळे त्याला शिजायला थोडा वेळ लागतो, तर आपण त्याचं पण पाणी सुकेपर्यंत आपण व्यवस्थित फ्राय करून घेऊया। असं चमच्याने चालवत राहायचं आहे। बघू शकता मॉइश्चर पूर्ण सुटलेलं आहे आणि एकदम तेल पण बाजूने सुटलेलं आहे। आता आपण मसाले ॲड करू। 1 चमचा मिरची पावडर, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा हळद पावडर, 1 चमचा एव्हरेस्ट चिकन मसाला आणि 1 चमचा धना पावडर। असे आपण मसाले व्यवस्थित मिक्स करून घेऊ। गॅसचा फ्लेम लो ठेवूनच आपल्याला हे सगळं करायचं आहे। लो फ्लेमवर असे मसाले एकदम मिक्स करून घ्यायचे आहेत। बघू शकता व्यवस्थित मसाले मिक्स झाले आहेत। आता आपण यामध्ये थोडं थोडं पाणी घालू। पाणी थोडं थोडं घालायचं आहे, एकदम घालायचं नाही आहे। आणि आपल्याला जेवढं पाणी पाहिजे ग्रेव्हीचं तेवढंच घालायचं आहे। तुम्हाला वाटल्यास तुम्ही ग्रेव्ही वाढवू पण शकता। बघू शकता मी थोडी जाडसर ग्रेव्ही ठेवली आहे, तुम्ही यामध्ये पाणी घालून अजून पण वाढवू शकता। आणि स्वादानुसार मीठ घातलं आहे आणि ते व्यवस्थित मी मिक्स करून घेते। आता आपण झाकण लावून 1-10 मिनिटं ठेवून देऊ। 10 मिनिटाने बघू शकता आपली ग्रेव्ही तयार आहे आणि मस्त छान असं तेल पण सुटलंय। व्यवस्थित आपण ते परतून घेऊ आणि यामध्ये जे आपण फ्राय करून अंडे घेतले आहेत ते सोडू। अशा पद्धतीने आपण 1-1 अंडा ग्रेव्हीमध्ये सोडू। बघू शकता मी अशा प्रकारे सर्व सोडलेले आहेत।
आता आपण गॅसचा फ्लेम लो ठेवून 5 मिनटं लीड लावून बंद करून ठेवू। 5 मिनटाने बघू शकता छान असं आपलं ग्रेव्ही पण छान तयार झाली आहे। आता आपण अंड्यांना दुसऱ्या साईडला पण ग्रेव्ही लागली पाहिजे म्हणून परतून घेऊ। एकदम असं हलक्या हाताने करून घ्यायचं आहे। आता आपण दुसऱ्या साईडने पण एक 5 मिनटं झाकण लावून ठेवून देऊ। 5 मिनटाने बघू शकता दोन्ही साईडने एकदम छान असा मसाला लागलेला आहे आणि आपला अंडा मसाला तयार आहे। त्याच्यावर बारीक चॉप करून कोथिंबीर अप घालून आपण गार्निश करू। आता हा अंडा मसाला सर्व करण्यासाठी रेडी आहे। बघू शकता कमी वेळामध्ये झणझणीत असा आपला अंडा मसाला बनून तयार झाला। ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि कशी वाटली ती कमेंट करून सांगा। हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। परत भेटू आपण नवीन रेसिपीसोबत। थँक्यू फॉर वॉचिंग।